न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी वाहतूक शाखेच्या वतीने MG रोड परिसरात नो पार्किंगचे फलक लावण्यात आले असून यामुळे येथील व्यापारी चांगलेच आक्रमक झालेत। नाशिकच्या MG रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी आज 12 वाजेच्या सुमारास अचानकपणे दुकानं बंद करत आंदोलन केले। MG रोड परिसरातील व्यावसायिकांच्या आणि ग्राहकांच्या वाहनांवर दंड होत असल्याने दुकानदार आक्रमक झालेत। पोलिसांच्या दंडात्मक कारवाई विरोधात व्यापाऱ्यांनी एकत्र येत दुकान बंद करून पोलिसांच्या या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे। ग्राहकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होत असल्यानं व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी या व्यापाऱ्यांनी केला आहे। पार्किंगची व्यवस्था नसल्यानं या ठिकाणी ग्राहक कारवाईच्या भीतीपोटी येत नसल्याचाही यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे। MG रोड परिसरातील पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नासंदर्भात पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याची माहिती यावेळी व्यापाऱ्यांनी दिली आहे। इथं जे आज सकाळी 2 तारखेला आज सकाळी काही ट्रॅफिक पोलीसच्या 2-3 गाड्या आल्या आणि त्यांनी सगळ्या गाड्यांचे जितक्याही गाड्या पार्किंग झालेल्या आहे दुकानी समोर जितक्याही गाड्या पार्किंग झालेल्या सगळ्यांचे फोटो काढले। सगळ्यांना 1500-1500 रुपये 500 रुपये दंड लावला आहे। आम्हाला कोणतीही याच्या पहिले पूर्वसूचना दिलेली नाही आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला सांगा आमच्या पार्किंगची पहिले पर्यायी व्यवस्था द्या तुम्ही आणि त्याच्यानंतर फोटो काढायचे तुम्ही फोटो काढा। आम्हाला काही अडचण नाही त्याच्याबद्दल। आणि हे जे आहे यांनी जी येल्लो लाईन जे पोलीस डिपार्टमेंटचे म्हणतात की बा ह्या येल्लो लाईनच्या बाहेर जी गाडी असेल आम्ही त्या गाडीचे फोटो काढू तर आम्ही त्यांना सांगितलं हे जे स्मार्ट सिटी अंतर्गत जे तुम्ही फुटपाथ जो बनवलेले आणि फुटपाथ जो बनवलेले आणि त्या फुटपाथ रस्त्याच्या पार कुठपर्यंत आलेले आणि जी येल्लो लाईन आहे ती येल्लो लाईन पहिल्याची येल्लो लाईन आहे त्याच्यामुळे ती येल्लो लाईन पण आमचं त्यांना म्हणणं आहे की बाबा येल्लो लाईन तुम्ही पुढं घ्या आम्हाला काहीही अडचण नाही आहे। त्यांचं म्हणणं आहे ते महानगरपालिकेचं काम आहे ते आमचं काम नाही आहे। तर मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की मग साहेब तोपर्यंत तुम्ही म्हणजे महानगरपालिकांशी आयुक्तांशी बोलून तुम्ही ही येल्लो लाईन पुढं घेतल्यानंतर कारवाई करा। ते म्हणजे आमची आजपासून रोज कारवाई राहील तुम्हाला काय करायचं ते करा। आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचा हा पहिले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर काय ते कारवाई करायची तुम्ही कारवाई करा। पार्किंगची व्यवस्था झालीच पाहिजे। तुम्हाला परिस्थिती माहिती आहे आदरपेटीची काय MG रोडवर या ट्रॅफिकच्या अडचणीमुळे कस्टमर यायला धजत नाही त्याच्यामध्ये आलेल्या माणसांकडे दंडाची वसुली होते। आज व्यापारी त्रस्त झालेला आहे। आज एवढ्या लोकांनी एवढ्या दुकानं टाकून जर सकाळी गिराईक आल्यानंतर जर तुम्ही त्यांच्या गाड्या उचलत असेल आमच्या व्यापाऱ्यांच्या गाड्या उचलत असेल तर आम्ही धंदे कसे करायचे। एका बाजूला स्मार्ट सिटी म्हणायचं एका बाजूला तुम्ही सांगायचं का आम्ही शहराचा विकास करतो। शहराचा विकास कधी होईल आमचे धंदेपाणी होतील तर शहराचा विकास होईल। आमच्या जर बाजारपेठेत भाकास झाल्या तर तुमच्या स्मार्ट सिटीचा उपयोग काय आणि व्यापारी एवढे तळतळून बोलताय व्यापारी एवढे तुमची चर्चा करताय तुम्ही सक्तीने वसुली करताय। एका गाडीचा तुम्ही 1500 रुपये दंड आमची सकाळी बोनी झाली नाही दुकानांची अजून गिरायकाची आणि तुम्ही 1500 रुपये दंड वसूल करताय ही कुठली मनमानी तुमची। आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने आम्ही निषेध करतो बंद करा बंद करा। न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमेक नाशिक।